स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी चिखली शहरातील गुटखा विक्रेत्यावर कारवाई केली आहे. चिखलीमध्ये बाबू लॉज चौक परिसरात असलेल्या निसार हाजी या दुकानावर धाड टाकून विविध कंपन्यांचा 3,64,042 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला जप्त करण्यात आला आहे. 15 सप्टेंबरच्या रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांना चिखली शहरातील बाबू लॉज चौक परिसरात असलेल्या निसार हाजी यांच्या दुकानावर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विकला जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान कारवाईसाठी ताब्यात घेतलेला मुद्देमाल अन्न आणि औषध निरीक्षक नितीन नवलकर यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. क्राईम ब्रांच बुलढाणा ची टीम पोस्टे चिखलदरा हद्दीमध्ये 15 तारखेच्या मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना अशी गोपनीय माहिती मिळाली का बाबू लॉज चौकामध्ये निसार अली याच्या दुकानामध्ये गुटखा आणि प्रतिबंधित किलर तंबाखू याची विक्री करता गोडाऊनमध्ये माल ठेवलेला आहे. तर अशा माहितीवरून आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी रेड केली. रेड दरम्यान गुटखा आणि तंबाखू जो सुगंधी तंबाखू असा जवळपास अंदाजे 2 लाख रुपयाचा मुद्देमाल मिळून आला. हा सर्व मुद्देमाल अन्न व औषधी प्रशासन विभाग यांच्याकडे सुपूर्द करण्याची प्रक्रिया चालू आहे. LCP बुलढाणा पोलिसांनी काल रात्रीला चिखलीमध्ये धाड टाकली. त्या सदर धाडीमध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळले. त्यामध्ये गोवा गुटखा, विमल पान मसाला, विवन तंबाखू, नजर गुटखा, राजउलास पान मसाला, बागबान तंबाखू, वा पान मसाला, डब्ल्यू चिंग तंबाखू असे प्रतिबंधित अन्नपदार्थ असे शासनाने प्रतिबंधित केलेले अन्नपदार्थ आढळले. सदर साठा हा 3,64,042 रुपयाचा आहे. आरोपी LCP पोलिसांनी निसार हाजी अली यांच्या घरातून हा माल जप्त केल्याचे सांगितले.